काल परवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री इकडे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस हा 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे। आता हे कुणी सांगावं, जे कुणी 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे राष्ट्रवादी म्हणत असतील त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केलेला आहे। आता त्यानं आमची माप काढावी, ज्याला स्वतःचं स्थान टिकवता आलं नाही, आमचं महाराष्ट्रातलं चांगलं चाललेलं जनतेनं स्वीकारलेलं सरकार चालवत असताना आमच्यातलीच लोक फोडण्याचं पाप ज्यांनी केलं आणि त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल असं वाटलं पण दिल्लीनं दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं, त्यांनी आमचा पक्ष अगदी गडचिरोलीत आमचे आमदार आहेत, भंडारा गोंदियात आमचे आमदार आहेत, इकडे जळगावपर्यंत आमचे आमदार पसरले आहेत। आमचा पक्ष 3.5 जिल्ह्याचा नाही आहे आणि पवार साहेबांच्या झंझावातात 2024 ला हा पक्ष महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष होणार आहे हे मी तुम्हाला सक्षमपणाने सांगू इच्छितो। सर, आणि भाजपने तुम्हाला फौजदारावरून हवालदार केलं, ते कोणाला काय म्हटलं माहित नाही, पण अशा प्रकारचे स्वप्न हे 2014 त्यांनी पाहिले, 2019 त्यांनी पाहिले, त्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही कारण राष्ट्रवादी हा महाराष्ट्रव्यापी पक्षच नाही।